मी त्याच्याशी एवढा चांगला वागलो, त्याच्यावरती एवढा विश्वास ठेवला आणि तरी सुद्धा माझ्या चांगुलपणाचा त्याने फायदा घेतला, त्याने मला धोका दिला, त्याने माझा विश्वासघात केला, मौलीजी मी आता काय करू? तुमच्या डोक्यामध्ये जर असं असेल निश्चितच हा सत्संग तुम्हाला मदत करणार आहे, तुम्हाला योग्य दिशा दाखवणार आहे आणि पुढे तुमचा कोणी विश्वासघात करू नये, तुम्हाला कोणी धोका देऊ नये याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे ही सगळी माहिती, नुसती माहिती नाही तर सत्य ज्ञान या सत्संगातून तुम्हाला मिळणार। त्याच्यामुळे हा सत्संग तुम्ही संपूर्ण बघा। मग जर कोणी धोका दिला, मग जर कोणी तुमचा विश्वासघात केलाय तर कुठलीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी अगोदर एक मिनिट थांबा, शांत व्हा। जसं खेळामध्ये आपण टाइम प्लीज करतो ना, तसं वेळ काढा अगोदर, अगोदर त्या प्रसंगापासून वेगळं व्हा, त्या व्यक्तीपासून वेगळं व्हा आणि तुम्ही आत्ता बघा तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे। बघा बघा, लगेच बघा काय सुरू आहे तुमच्या मनामध्ये। त्या व्यक्तीबद्दल राग आहे, चीड आहे, सूड घ्यायचा आहे, तो व्यक्ती मेला पाहिजे। त्या व्यक्तीला असं करू की तसं करू, काय करून काय नाही, बस मला माहिती नाही। तिचं नुकसान झाल्याशिवाय, त्याला मारल्याशिवाय माझा बदला पूर्ण होणार नाही असं जर तुमच्या मनामध्ये सुरू असेल ना, एक्झॅक्टली त्याच्या उलट करा। मग त्याला शिक्षा नाही दिली पाहिजे, मग त्याला असंच सोडून द्यायचं नाही, शिक्षा द्या, त्याला सोडून देऊ नका। पण पहिल्यांदा मनातून त्याला सोडून द्या, कारण आता जर तुम्ही बदल्यातून कुठली प्रतिक्रिया दिली ना, त्याने फक्त तुमचं नुकसान होणार आहे, एवढं लक्षात ठेवा। मला माहिती आहे तुम्ही चांगले आहेत, मला माहिती आहे तुम्ही त्याच्यावरती 100% डोळे झाकून विश्वास ठेवलेला होता आणि त्याची चूक आहे, पण तरी सुद्धा बदल्यातून प्रतिक्रिया देऊन तुम्ही चूक करू नका। थोडं शांत व्हा त्याच्यासाठी। अशा हजारो बातम्या बघा, सुडातून बदलातून केलेली प्रत्येक क्रिया तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांसाठी, तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या लेकरा बाळांसाठी निश्चितच घातक ठरणार। बघा पुन्हा एकदा बघा काय आहे तुमच्या मनामध्ये, नैराश्य, वाईट विचार आहेत, रडावंसं वाटतंय तुम्हाला, तुम्हाला मानसिक त्रास होतोय, रात्री झोप लागत नाही तुम्हाला, 24 तास विचार 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 की त्यांनी का असं केलं असेल, का असं केलं असेल। मी पुन्हा एकदा सांगतो, आत्ता हे जे काही तुमच्या मनामध्ये सुरू आहे ना, पुन्हा त्याच्या उलट विचार करा, उलट थँक गॉड म्हणा देवाला, जीवनाला, पुढच्याच ठेस मागचा शहाणा। खूप मोठं नुकसान होण्याच्या आधीच या छोट्या नुकसानीतून, या छोट्या धोक्यातून, या छोट्याशा विश्वासघातातून, या जीवनातून तुम्हाला सावध केलेलं आहे, तुम्हाला अलर्ट कॉल दिलेला आहे, आता अलर्ट रहा हे शिकवलेलं आहे। जागी व्हा जरा, चिडून रागवून किंवा नैराश्यातून स्वतःच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ तुमचे झालेले आहेत, तुमचा कुणावरतीच विश्वास राहिलेला नाहीये, तुम्ही कुणावरती विश्वास ठेवायला तयार नाहीये, तुम्हाला मानसिक त्रास होतोय, अरे ही तुम्ही तुम्हाला दिलेली शिक्षा नाहीये का? मग अगोदर आत्ता या क्षणाला मनातून ते सगळं काढून टाका जे त्याच्याविषयी आहे आणि तुमचा विचार करा, तुम्ही स्वतःबद्दलचा विचार करा। निराश राहून काहीही होणार नाहीये, चिडून काहीही होणार नाहीये। लक्षात घ्या, आजच्या जगामध्ये असे हजारो लोक जे तुमच्यासारखे चांगले आहेत ना, पण असे हजारो लोक आहेत की जे दुसऱ्याला फसवायला निघालेले आहेत आणि चांगल्या माणसाला तर जास्तच त्रास। मग चांगलं वागायचं नाही, वागायचं, पण सध्याच्या युगामध्ये नुसतं चांगलं वागून फायदा नाहीये, नुसतं भोळं असून फायदा नाहीये। चांगलं तर वागाच, पण चांगल्यासोबत तुम्ही सगळेजण चांगलं तर वागाच, पण चांगल्यासोबत हुशार व्हा, स्मार्ट व्हा, ज्याला आपण कॉमन सेन्स म्हणतो। विश्वास ठेवा, आपण विश्वास कसा ठेवायचा, कुणावरती ठेवायचा हे सुद्धा कळालेलं पाहिजे। याचा अर्थच आहे काय की आपण आंधळेपणाने विश्वास ठेवला ना, मग आपल्याला ठेस लागणारच। मग विश्वास ठेवायचा नाही, लक्षात घ्या। विश्वासाबाबतीत 5 गोष्टी महत्वाच्या आहेत। 100% विश्वास ठेवा। दुसरं, विश्वासाची समोरच्याला, तुम्ही ठेवलेल्या विश्वासाची समोरच्याला जाणीव करून द्या
दहा वेळा त्यांनी विचार करायला पाहिजे, तुम्ही केलेल्या जाणीवेतून याला मी फसवतोय, मी चुकीचं करतोय. नंबर तीन, सगळ्यात महत्वाचं आहे, विश्वास आणि व्यवहार याची सांगड घाला. कुणी म्हटलं दे मला पैसे, चल ठेव माझ्यावरती विश्वास, दे तुझ्या बँकेचं ओटीपी, नाही. विश्वास आणि व्यवहार याची सांगड घाला, हुशार बना जरा. आणि एवढं सगळं करून शंभरातून दोन चार लोक तुम्हाला फसवू शकतात, पण तरी देखील तुम्ही विश्वासावर विश्वास ठेवणं सोडू नका. आणि सगळ्यात शेवटचा पाचवा पॉइंट आहे तो म्हणजे तुम्ही कधी दुसऱ्याचा विश्वासघात करू नका. पण आता जे झालं त्याचं काय करायचं माऊलीजी? बस पहिल्यांदा मनातून त्या माणसाला माफ करा. माफ करायचं पटूच शकत नाही आम्हाला, पण हो अगोदर माफ करा आणि मग काय ऍक्शन घ्यायची ते घ्या. माफ त्या माणसासाठी करायचं नाही, माफ तुम्हाला जो त्रास होतोय ना, अरे झोपू शकत नाही तुम्ही रात्री, काय करून काय नाही 24 तास त्याच्याबद्दलचा तुमचा विचार असतो. अरे तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवला, तुम्ही डोळे झाकून चालले, मग त्याला कशाला दोष देतात? लोक तर असेच आहेत अनेक लोक. पहिल्यांदा त्याला माफ करा म्हणजे तुम्ही शांत होतील, आणि माफ केल्याच्या नंतर, तुम्ही शांत झाल्याच्या नंतर मग लीगल ऍक्शन घ्यायची घ्या, कोर्टात केस करायची करा. त्याला जाऊन भेटून त्याला सांगा, मित्राला घेऊन जा, कोणाला तरी भेटून त्याला सांगा की तू जे केलेलं ना तुला ते भरावं लागेल. तुमचा सगळा राग काढायचा ना, राग काढा, पण तो मारामारी करून नाही. राग काढा पण तो राग तुम्हाला त्रास देणारा नसला पाहिजे. लिहा एका कागदावरती काय शिव्या लिहायच्या लिहा, त्या कागदाला जाळून टाका, जा त्याच्याकडे काय घालायच्या शिव्या त्याला शिव्या घाला, कुणाला तरी सोबत घेऊन जा, त्याला सांगा तू एक चांगला मित्र गमवला, आणि तू जे केलं ना ते भरणार आहे, तुला माझा तळतळाट लागणार आहे. झोप तुमची नाही उडली पाहिजे, झोप त्या नालायकाची उडली पाहिजे तुमच्या शब्दांमुळे ज्याने तुम्हाला फसवलेलं आहे. तुम्ही खबर त्रास करून घेता. अरे तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल, तुमचा विश्वास, तुमचा आत्मविश्वास हाच तर त्याच्यासाठी त्रासदायक ठरणार. तुम्ही शांत बसले तरी प्रॉब्लेम आहे, तुम्ही शिव्या दिल्या, तुम्ही जर त्याला मारलं, तुम्ही जर त्याला चुकीची ऍक्शन घेतली तरी तुम्हालाच प्रॉब्लेम. पुढे त्यांनी कोणाला फसवू नये याच्यासाठी काय काय आवश्यक आहे ते सगळं करा, पण ते शांततेतून करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूव ऑन करा. जीवन इथे संपलेलं नाहीये. एका छोट्या प्रसंगातून असं ठरवू नका की लोक असेच आहेत. या गोष्टी जीवनामध्ये घडत राहतात, मूव्ह ऑन करा. ते कधी घडलं? काल घडलं, मागच्या आठवड्यात घडलं, मागं कधीतरी घडलं, मग त्याचा विचार करून आजचा दिवस का बरं खराब करताय तुम्ही? आता याच्यानंतर सावध व्हा. तुमचे सिक्रेट्स लगेच ओपन करू नका, लगेचच कुणावरती आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, लगेचच डोळे झाकून कुठेही वाहू नका स्वतःला. तुमच्या इमोशन्सवरती कंट्रोल ठेवा. उलट देवाला धन्यवाद द्या की देवा तू मला आता जागी केलं, हा वेकअप कॉल तुम्हाला दिला परमेश्वरा धन्यवाद. आणि मूव ऑन करा, पुढे चला. जीवन एका प्रसंगाने थांबत नाही. आणि याच्याही पुढे जाऊन मी सांगतो, तुम्हाला एकट्यालाच फसवले गेलेले नाहीत, असे लाखो लोक आहेत की जे चांगले आहेत पण फसवले गेले, पण त्यांनी काय केलं? त्याच्यातून शिकले. त्यांनी त्याच्यातून शिकलं आणि नवीन त्यांचं फ्युचर त्यांचं घडवलं. उलट अशा गोष्टी आहेत ना तुम्हाला मजबूत करतात, लक्षात ठेवा. अशा गोष्टी तुम्हाला अनुभव देतात, अशा गोष्टी तुमच्या भविष्यासाठी एक पायाचा दगड ठरतात. त्याच्यामुळे रागातून चिडून कुठली अशी प्रतिक्रिया देऊ नका की ज्याने तुम्हाला प्रॉब्लेम होईल. आणि निराश होऊन स्वतःला कोसू नका. बऱ्याचदा कसं असतं, फसवल्या गेल्याच्यापेक्षा मी कस काय फसवल्या गेलो हा अहंकार आपल्याला त्रास देत असतो. त्याच्यामुळे अहंकाराला सोडा. झालं ठीक आहे, झालं, आवश्यक आहे ते सगळं करा, पण स्वतःला त्रास करून घेऊ नका, ही विनंती माझी तुम्हाला. त्याच्यामुळे मूव्ह ऑन करा, सोडा. कुठेतरी शांत कसं व्हायचं ते बघा, गाणी ऐका, शिबिर करा आपलं, मित्रासोबत काहीतरी मन मोकळं करा. आणि याच्यानंतर तुम्हाला जे काही करायचंय ते सगळं करत असताना नुसतं चांगलं नाही तर शहाणं बना. शहाणं कुठे काय करायचं त्याची जाणीव ठेवा. या छोट्या छोट्या गोष्टी पकडून ठेवल्या ना त्याचा त्रास तुम्हाला आहे. परमेश्वर त्याला काय शिक्षा द्यायची तो देईलच, तुम्हाला त्याला काय शिक्षा द्यायची ती तुम्ही द्याच. काय लीगल ऍक्शन घ्यायची ती घ्या, काय त्याला बोलायचं ते तुम्ही बोलाच, इतरांना काय सांगायचं ते सावध कराच, पण स्वतःला त्रास करून न घेता जे जे आवश्यक आहे ते सगळं करा. आणि प्लीज तोंड उतरून बसू नका.
मी का फसवले गेलो का फसवले गेलो का फसवले गेलो का मला त्याने धोका दिला या काला कधीच उत्तर नसतं का त्या रावणाच्या तोंडासारखं एक उडालं की दुसरं एक उडालं की दुसरं पुन्हा तुमची झोप उडते त्याच्यामुळे झालं ठीक आहे कुणाला फसवलं गेलं नाही कुणाच्या आयुष्यात वाईट गोष्टी घडल्या नाही सगळ्यांनाच याच्यातून जावं लागलेलं हा जीवनाचा एक भाग आहे म्हणून लक्षात ठेवा मी सांगितलेल्या विश्वासाच्या पाच गोष्टी आणि इथून पुढे सावध राहा पण मूव ऑन करा पुढे काय करायचं ते बघा जुन्या गोष्टींना पकडून ठेवू नका मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा मन शांत ठेवण्यासाठी कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जा तुमचं मन शांत राहावं आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर यावं म्हणून आता पुढे काय करायचंय त्याच्याकडे बघा नाही तसे अनेक लोक येते डिप्रेशन त्यांना येतं अनेक लोक आहे मी फसवले गेलेचं दुःख त्यांना येतं होतं अनेक लोक आहेत की ज्यांना काय करायचं पुढे कळत नाही त्यांच्या आयुष्यावरती त्यांच्या पायावरती ते धोंडा पडून घेतात आणि असं केलं तर ज्यांनी कोणी तुम्हाला फसवलं त्याला काय फरक पडणार त्याला तर हेच पाहिजे त्याच्यामुळे असं तुमचं होऊ देऊ नका मूव ऑन करा त्याच्यातून शिका आणि पुढे पुढे जात राहा जीवनात असे अनुभव येतील त्यांनी तिथेच थांबू नका जय गुरुदेव।